नमस्कार, मी तुम्हाला पनीर मसाला करून दाखवणार आहे. कढई ठेवू, त्यावर थोडं तेल टाकून घेऊ आणि यात आपण कांदा भाजून घेऊ. थोडासा मऊ करून घ्यायचा कांदा. तसंच जर टाकलं ना की त्याचं खूप फडफड करून पाणी त्याच्यात असते ना, म्हणून असं भाजून घ्यायचं, थोडा मऊ करून घ्यायचं. थोडा वेळ लागतो ना मऊ करायला. त्यासाठी साहित्य हे धने पूड, हे हळद, हे तिखट, हे जिरापूड, अद्रक लसूणची पेस्ट आणि हे मीठ आणि पनीर मसाला आणि कसुरी मेथी. हे काही भाजून घेतलं आपण चांगलं मऊजेपर्यंत. हे चांगलं भाजून घेतलेलं आपण आता ह्यातच हे टाकून देऊ. टोमॅटो टोमॅटो हो, ह्यालाही थोडंसं मऊ करून घेऊ आपण. लसूण मऊ करून घेऊ आपण. हे मऊ झालेलं आहे आपण काढून घेऊया. हे मऊ झालेलं आहे, हे काढून घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. असं मऊ करून घ्यायचं हे सगळं. हे आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक पळीच्या वर आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, मी असं मिक्सरवर बारीक केलेलं आहे. तीन कांदे, दोन टमाटर आहे. चांगलं भाजून घेतलं मऊ करून मग बारीक केलं. असं आपल्याला हे थोडंसं कलर येईपर्यंत, जास्त नाही करायचं, थोडं कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. जास्त कडक करायचं नाही आपल्याला. आणि हे लागलीच पाणी घ्यायचं आहे, थंड पाणी नॉर्मल. आणि हे गरम गरम आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे, नाहीतर असं जर ठेवलं ना की हे कडक होतात. पाण्यात टाकलं ना सॉफ्ट राहतं, एकदम मऊ राहणार. मग असं मऊ एकदम ह्याच्यात टाकून घ्या तुम्ही. तर आपल्याला एक पळीचं तेल लागतंय, ते काढून ठेवलं मी. याचंच आपल्याला फुणी घालायचं. म्हणजे आपण काय करायचं आहे, हे टाकायचं अद्रक लसूण, त्याची पेस्ट टाकून घ्यायची. आणि इकडे आपण थोडंसं गॅसवर गरम पाणी ठेवायचं, तो मग त्याच्यात आपल्याला टाकायला. ते असं थोडंसं भाजलं की ही पेस्ट टाकून घेऊ आपण बारीक केलेली. आता हे पेस्ट टाकलं ना तडतड तडतड असा आवाज होत नाही आपण जर भाजून घेतलं तर. नाहीतर ओलं एकदम घेतलं ना की खूप पाण्याचा अंश असते, तेलामध्ये टाकलं की असं इकडं तिकडं हे होऊन जाते, उडलं जातं. हे असं हे सगळं असे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडंसं. हे असा चांगला मसाला आधीच भाजलेला आहे, थोडंफार आता आपल्याला भाजून घ्यायचं. थोडस हे वाढलं ना, भाजलं आपण याच्यात असं सगळं मसाला टाकून घेऊ. हे धने पूड हे एक चमचा आणि हे अर्धा चमचा टाकून घेऊ. जिरा पावडर, मिरची पावडर एक चमचा. तुमच्यानुसार टाका, तुम्हाला जसं तिखट आवडेल नाही तर कमी. आम्हाला झणझणीत आवडतो एक चमचा. हळद टाकतो, पनीर मसाला येईल, मोठा चमचा टाकून घ्या. मोठा चमचा आणि अर्धा चमचा तुटाला पाळून घ्या.
आपल्याला व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं. आणि आपण हे पनीर टाकलेलं होतं ना ते सगळं टाकून द्यायचं आहे. गरम पाणी आहे ना आपण यात टाकून मिक्सर, हा मिक्सरमध्ये जे मसाला होता ना ते टाकून घेऊ आपण. आणि असं सगळं हालून मसाला सगळा टाकून देऊ. तरी आपल्याला चांगले शिजू द्यायचं थोडंसं. तुम्हाला जशी पाहिजे तशी करायचं. मला असं एवढंच घट्ट पाहिजे, पातळ नाही पाहिजे जास्त. प्रपोर्शन हा आपल्याला जशी ग्रेव्ही तसं पाहिजे तसं. आणि मग लास्टला आपल्याला बारीक करायचं आहे कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे. अशी असं थोडंसं चोळायचं त्याच्याने आपल्याला टेस्ट आणि छान लागते हॉटेलसारखी. असं सगळं टाकून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं लेपो आपण पुन्हा पण करू. 5 मिनटं तरी आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं. झाले ना तुम्हाला दाखवते. आपले 5 मिनटं झाले असं आपल्याला तेल सुटतं याच्यावर. तुम्हाला मी बटर टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर बटरही टाका नंतर लास्टला. असं सगळं झाकून ठेवल्याने येते पनीरची भाजी बघा.